विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत. राहुलजी, आज खरं तर विधान भवन फार चर्चेत राहिलं. आज काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांनी तुमच्याकडे राजीनामा सुपूर्त केलेला आहे. आज सकाळी श्री अशोक चव्हाण विधानसभा सदस्य यांनी त्यांचा राजीनामा माझ्याकडे दिलेला आहे. त्यांनी स्वतः राजीनामा माझ्याकडे दिला आहे आणि तो मी स्वीकारलेला आहे. या संदर्भातलं गॅझेट नोटिफिकेशनही इश्यू झालेलं आहे. काँग्रेसच्या काही अनेक आमदारांनी तुमच्याशी काही संपर्क केला, कारण का दिवसभर अशा चर्चा होत्या का काही आमदारांनी काँग्रेसच्या राजीनामे तुमच्याकडे दिलेले आहेत? सगळ्याच पक्षाचे आमदार अध्यक्षांच्या संपर्कात असतात, पण राजीनामा संदर्भात माझ्याकडे फक्त केवळ अशोक चव्हाणजींचाच राजीनामा प्राप्त झालाय. या व्यतिरिक्त इतर कोणाचाही राजीनाम्याचं पत्र माझ्याकडे प्राप्त झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत जी सुनावणी झाली त्याचा निकाल कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, काय सांगाल तुम्ही? कारण का या निकालाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 15 फेब्रुवारीच्या आत या संदर्भातला निकाल दिला जाईल. नक्कीच, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की फक्त आज अशोक चव्हाण यांचाच राजीनामा आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादीची जी सुनावणी झाली होती याबाबतीत निकाल जो आहे हा 15 फेब्रुवारीच्या आतमध्ये येईल अशी न्यूज 18 लोकमतला माहिती राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे.